नमस्कार मित्रांनो एम पी सी सर्कल या आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं पुन्हा हो एकदा स्वागत आहे आरटीओ एस दोन हजार वीस ही जी काही आपण लेक्चर सिरीज आपल्या चॅनलला सुरुवात केलेली आहे त्यामधील रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग या सब्जेक्टचे संपूर्ण लेक्चर झालेले आहेत ज्यांनी कोणी पाहिले नसेल त्यांनी ते आधी पाहून घ्या तसेच इम्पॉर्टंट क्वेश्चनचे दोन सेट हे दोन लेक्चर पंचवीस पंचवीसचा जे काही क्वेश्चनचा सेट आहे तोही आपण कवर केलेला आहे आणि होप सर तुम्हाला हे समजलंच असेल आता बऱ्याच मुलांची अशी डिमांड होती की सर इलेक्ट्रॉनिक्सचे लेक्चर घ्या तर आपण आता इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री इलेक्ट्रॉनिक्स या सब्जेक्टचे लेक्चर सेरीज स्टार्ट ले करणार आहोत मुळात कसं आहे की दहा क्वेशनही हो इलेक्ट्रॉनिक्सवर येत असतात आणि इलेक्ट्रॉनिक्स तुम मेकॅनिकलच्या मुलांना म्हटलं की थोडा आउट ऑफ सिलेबसचा मला पार्ट मुलं काय म्हणतात की सर आम्ही एकशे चाळीसचा परफेक्ट अटेम्प्ट करू इलेक्ट्रॉनिक्स ऑप्शनला द्या पण मी काय म्हणतो जर थोडाफार अभ्यास करून मधले पाच ते सात क्वेश्चन जरी आपण मिळवले अटेम्प्ट केले आणि ते जर मार्क्स जर मिळवले तर आपला स्कोर हा कुठल्याच्या कुठे जाऊ शकतो त्याच्यामुळं ह्या सब्जेक्टला इग्नोर करून सोडून देण्यापेक्षा काहीतरी करून थोडेफार जरी क्वेश्चन अटेम्प्ट झाले पाच ते सात क्वेश्चन जरी तुमचे अटेम्प्ट होत आहेत दॅट इज स मोर दॅन सफिशियंट म्हणून या लेक्चर सिरीजमधील आपण इले, इले इलेक्ट्रॉनिक्स या सब्जेक्टला सेकंड प्रायोरिटी दिलेली आहे आता एकशे चाळीस क्वेश्चन नंतर जे काय दहा क्वेश्चन उरतात ते म्हणजे आपले इलेक्ट्रॉनिक्सचे तर आता ते दहा पै क्वेश्चनमधले आपण वीस मार्क कसे मिळवायचे याचा आपण पूर्णपूर्ण प्रयत्न करूया ठीक आहे चला आता आयोगाच्या सिलेबसमध्ये जर तुम्ही व्यवस्थितरित्या पाहिलं तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल सिलेबसमध्ये सर जे काही काय आहे ते म्हणजेच काय जे टी बी जे टी आणि मायक्रोप्रोसेसर असं तुम्ही सेमी कंड्रक्टर बेसिक्स हे कशासाठी लिहिले आहे त्याच्यामागचं रिझन हेच आहे डायोडमध्ये ते तुम्हाला म्हणाल पी टाईप सेमी कंडक्टर यूज केलेला एन टाईप सेमी कंडक्टर यूज केलेला मग त्यावेळेस तुम्हाला हे डायरेक्टली नाही समजणार मग हे जे काय बेसिक्स आपण कवर करणार आहोत त्या बेसिकवर क्वेश्चन आला तर एखादा येईल पण त्या बेसिकवर तुमचं हे सगळं इलेक्ट्रॉनिक्स डिपेंड आहे ठीक आहे इलेक्ट्रॉनची सुरुवातच सेमी कंडक्टर बेसिक्सपासून होते जे काही सेमीकंडक्टरचे मटेरियल आहेत जे काही टाईप्स आहेत म्हणून याचा स्टडी करणं खूप महत्त्वाचं आहे आणि जर लग बाय चान्स तुमचा म्हणजे जर आयोगाला वाटलं तर सेमी कंडक्टरवर सुद्धा तुम्हाला एखादा क्वेश्चन येऊ शकतो मग हे जर चार टॉपिक शिकायचे असेल तर आपल्याला हा पहिला टॉपिक कव्हर करणं खूपच महत्त्वाचं हो आहे सिलेबसमध्ये जर पाहिलं तर सेमी कंडक्टर आणि टाईप्स ऑफ सेमी कंडक्टर हे आपण आज कव्हर करणार आहोत ठीक आहे चला तर मग लेक्चरला सुरुवात करूया ओके स्टार्टिंग विथ अवर चाप्टर टाईप्स ऑफ मटेरियल टाईप्स ऑफ मटेरियल म्हणजेच काय वेगवेगळ्या टाईपचे वेगवेगळ्या टाईपचे मटेरियल आपल्याला पाहायला मिळतात मग कोणते कोणते सर कंडक्टर मटेरियल सेमी कंडक्टर मटेरियल आणि इन्सुलेटर मटेरियल आता कंडक्टर मटेरियल म्हणजे काय जे मटेरियल ज्यांची रेजिस्टिव्हिटी खूपच कमी असते आता रेजिस्टिव्हिटी आणि कंडक्टिव्हिटी हे दोन टाईप बघून घेऊया कंडक्टिव्हिटी म्हणजे काय एखाद्या मटेरियलची इलेक्ट्रिसिटीला कॅरी करण्याची किंवा तिला वाहून नेण्याची क्षमता म्हणजे कंडक्टिव्हिटी आणि त्या इलेक्ट्रिसिटीला अपोज करायची किंवा त्याला एक प्रकारे रे रेजिस्टन्स कराय क्रिएट करायची अप त्याची कॅपॅसिटी म्हणजे रेजिस्टिव्हिटी मग या दोन गोष्टी एकमेकाला काय असणार आहेत युनिव्हर्सिटी प्रोफेशनल असेल मग तिची कंडक्टिव्हिटी कमी झाली म्हणजेच वाढली म्हणजे रिजिस्टिव्हिटी काय झाली कमी झाली बघा ना ही कमी आहे तर हे काय होणार तुमचं इन्क्रीज होणार म्हणजेच पहिल्या टाईपमध्ये काय म्हटलं त्यांनी की विन द सॉलिड विच इज हॅविंग द लो रेजिस्टिव्हिटी दॅट इज नथिंग बट टेनरेज टू मायनस एट ओम मीटर आता रेस टू मायनस एट म्हणजे खूपच कमी झिरो पॉईंट झिरो 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 ओम मीटर त्याला काय म्हणतो आपण कंडक्टर म्हणतो आणि तो कंडक्टरमध्ये मग टाईप्स चेक केले तर सिल्वर कॉपर ॲल्युमिनियम हे त्याचे काय झाले बेसिक टाईप झाले म्हणजे त्याचप्रकारे ह्या जे काही मटेरियल आहेत सिल्वर कॉपर याला जनरली आपण काय म्हणतो कंडक्टर म्हणतो नॉर्मली आपल्या ज्या ट्रा इलेक्ट्रिसिटी ज्या वायर्स वगैरे असतात त्या ॲल्युमिनियम कॉपरच्या आपण यूज झालेल्या पाहिल्यात नेक्स्ट टाईपला टॉ आहे की इन्सुलेटर इन्सुलेटर म्हणजे काय आता तुम्ही जेव्हा एखाद्या इलेक्ट्रिसिटीला हात लावता म्हणजे किंवा नॉर्मली जे काय आपली म्हणतो ना पक्कड वगैरे यूज करतो किंवा तिला काय अजून बाकी लाकूड वगैरे जर आपण लाकडं वगैरे लावलं तर आपल्याला शॉक वगैरे लागत नाही का लागत नाही कारण त्या मटेरियलची जी रेजिस्टिव्हिटी आहे ती काय आहे हाय जे आहे म्हणजे रेजिस्टिव्हिटी आहे म्हणजे कंडेक्टिव्हिटी काय झाली सर कंडक्टिव्हिटी खूपच कमी झाली ठीक आहे मग रेजिस्टिव्हिटी हाय म्हणजे किती टेन रेस टू सेवन ओ मीटर त्याला काय म्हणतो आपण सर दॅट इज नथिंग बट इन्सुलेटर समजलं इन्सुलेटरची रेजिस्टिव्हिटी खूप जास्त प्रमाणात असते आणि कंडक्टिव्हिटी ही खूपच कमी प्रमाणात असते मग इन्सुलेटरचे सर एक्झाम्पल द्या ठीक आहे प्लॅस्टिक्स ग्लास मायका रबर वूड आणि सिरॅमिक्स डायमंड कॉट्स कॉट्स ठीक आहे आता नेक्स्ट जो आपला टॉपिक आहे तो म्हणजे सेमी कंडक्टर ज्याला आपल्याला स्टडी करायचं आहे आता सेमी कंडक्टर जे काही दोघांच्यामध्ये तो एक तर कंडक्टिव्ह पण असला पाहिजे आणि इन्सुलेटर पण असलं पाहिजे मग एका पर्टिक्युलर टेम्परेचरला तो कंडक्टर असतो एका पर्टिक्युलर टेम्परेचरला तो इन्सुलेटर असतो मग कंडक्ट सेमी कंडक्टर म्हणजे काय यांची रेजिस्टिव्हिटी टेन रेस टू मायनस नाईन आणि टेन रेट सी सेवन से ओम मीटर यांच्यामध्ये असते त्याला सेमी कंडक्टर म्हणतात रजिस्टिव्हिटी म्हणा किंवा कंडक्टिव्हिटी म्हणा ठीक आहे या दोन गोष्टी जेव्हा यांच्या दोघांच्या इन बिटवीन येणार कोणाच्या कंडक्टर आणि इन्सुलेटरच्या त्याला काय म्हणतात आपण सेमी कंडक्टर मग कोणते कोणते टाईप्स आहेत सिलिकॉन जर्मेनियम गॅलियम आणि सिलिमिय त्याचे काय झाले बेसिक पाड झाले आता सेमी कंडक्टरचा पाहताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की वेगवेगळ्या टाईपचे सेमी कंडक्टर सांगितले सर जर्मेनियम आहे सिलिकॉन आहे सेल्युमिनियम आहे कार्बन आहे या टाईपचे सेमी कंडक्टर पाहिले मग हे काय असतात हे चांगले कंडक्टर पण नसतात आणि इन्सुलेटर पण ते एकदम परफेक्ट इन्सुलेटर पण नसतात म्हणजे परफेक्ट कंडक्टर पण नाही परफेक्ट इन्सुलेटर म्हणजे या दोघांच्यामध्ये जे असतो त्याला सेमी कंडक्टर म्हणतात आणि या दो यांची काय होते रेजिस्टिव्हिटी जी काय आहे ती कशाच्यामध्ये असते टेन्स टू मायनस फोर टू झिरो पॉईंट फाय ओम मीटरच्यामध्ये असते रूम टेम्परेचरला म्हणजे काय एकदम मिड मिड इन बिट्वीन असणार ते ठीक आहे देअर मे बी द आणि हां काही अलॉयज जे आहेत अलॉयज म्हणजे काय कॉपर प्लस ब्रांज कॉपर प्लस झिंक आपण हे कंबाईन केलं का आपल्याला वेगवेगळ्याच्या वेग 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 अलॉयज म्हणतात ठीक आहे काही आहे ना त्यांची रजिस्टिव्हिटी इथे असते या रेंजमध्ये कोणत्या या रेंजमध्ये त्यांची रजिस्टिव्हिटी असते पण काय होतं की त्यांना आपण डायरेक्टली सेमी कंडक्टर नाही म्हणू शकत सेमी कंडक्टर नाही म्हणू शकत मग सेमी कंडक्टर काय की ज्यां की जे मटेरियल कंडक्टर आणि इन्सुलेटरच्या मधील करतात आणि ज्यांना निगेटिव्ह टेंपरेचर कोय असतो कोय uh, ऑफ रेजिस्टन्स असतो निगेटिव्ह टेम्परेचर कोय ऑफ रेजिस्टन्स त्याला काय म्हणतो सेमी कंडक्टर ठीक आहे बघा आता सेमी कंडक्टर मला तर असं वाटतं की क्लिअर झालं असेल कंडक्टिव्हिटी इन बिटवीन इन्सुलेटर आणि कंडक्टर ठीक आहे आणि निगेटिव्ह टेम्परेचर कोय ऑफ रेजिस्टन्स असतो त्याला काय म्हणतो आपण सेमी आता निगेटिव्ह टेम्परेचर म्हणजेच काय बघा आता एक आता तुम्हाला टेम्परेचर माहिती आहे हे सर किती असतं झिरो डिग्री झिरो डिग्री म्हणजेच किती दोनशे त्र्याहत्तर केलविन बरोबर का आणि जेव्हा मायनस दोनशे त्र्याहत्तर मी डिग्री म्हणतो त्यालाच काय म्हणतो मी झिरो केलविन म्हणतो त्यालाच काय म्हणतो मी झिरो केलविन हे काय आहे माझं झिरो केलविनला एकदम बॉटनला म्हणजे रूम टेम्परेचरच्या पण खाली जर आलो आपण झिरो डिग्रीच्या खाली आलो ठीक आहे आपण काय केलं टेम्परेचर कमी कमी करत घेतलं का कंडक्टिव्हिटी जी असते कंडक्टिव्हिटी आपण ने म्हणूया कंडक्टिव्हिटी जी असते ती कमी होते एकदम आणि रेजिस्टिव्हिटी काय होते, होते? एकदम हाय होते काय होते रेजिस्टिव्हिटी एकदम हाय होऊन जाते मग मी काय केलं टेम्परेचर इन्क्रीज इन्क्रीज करायला घेतलं टेम्परेचर इन्क्रीज केला आणि मी अजून टेम्परेचर रूम टेम्परेचर आलं रूम टेम्परेचर म्हणजे एखादा वीस डिग्री तीस डिग्री जेव्हा आपलं नॉर्मल जे टेम्परेचर असतं ते टेम्परेचर आलो तर लक्षात आलं की जेव्हा मी टेम्परेचर इन्क्रीज करायला घेतो आहे माझी कंडक्टिव्हिटी काय होते इन्क्रीज होते बघा कंडक्टिव्हिटी डिक्रीज झाली म्हणजे रेजिस्टिव्हिटी काय झाली सर वाढली रेजिस्टन्स खूप मोठा झाला म्हणून माझी कंडक्टिव्हिटी कमी झाली जसं असं मी टेम्परेचर इन्क्रीज करायला घेतलं तसं असं कंडक्टिव्हिटी वाढली रेजिस्टिव्हिटी कमी कमी होत गेली रेजिस्टिव्हिटी कमी कमी होत गेली ठीक आहे हे सगळं झिरोच्या खाली म्हणजे आता बघा जर निगेटिव्ह टेम्परेचर कपेशन म्हणजेच काय निगेटिव्ह टेम्परेचर कश्शन म्हणजे काय त्याचं अपोजिट हे होऊन जातं काय होऊन जातं त्याचं बिहेवियर जे आहे ते अपोजिट होऊन जातं ठीक आहे विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर ते इन्वर्सली प्रोपेशनल होऊन जातं ठीक आहे ओके एवढं तर समजलं आता परत एकदा शॉर्टमध्ये सांगतो झिरो डिग्रीच्या खाली गेलो आपण किंवा झिरो डिग्री म्हणा किंवा आपण रूम टेम्प एकदम झिरो केलविनला गेलो ॲब्स्युट टेम्परेचरला कंडक्टिव्हिटी कमी होते रेजिस्टिव्हिटी वाढते आणि जसं जसं आपण टेम्परेचर इन्क्रीज करतो रूम टेम्परेचरला जातो त्याची कंडक्टिव्हिटी काय होते वाढते आणि रेजिस्टिव्हिटी कमी होते ठीक आहे म्हणून रूम टेम्परेचरला हे काय करतात परफेक्ट म्हणजे परफेक्ट नाही होऊ शकत हे कंडक्टर असतात आणि झिरो डिग्रीला ते काय असतात झिरो डिग्रीला असतात ते आपले इन्सुलेटर झिरो केलविनला मग वेग वेगवेगळ्या वेग टाईपचे मटेरियल आहेत सेमी कंडक्टर मटेरियल मग वेगवेगळे टाईप कोणते आहेत ते पाहूया आपण हां सर घ्या कार्बन असतं जर्मेनियम असतं गॅलियम असतं सिलिकॉन सिलिमिन कॅडमियम हे काय झालं पण त्याच्यामध्ये मेन जे कॉमनली आपण मटेरियल यूज करतो तो कोणता असतो जर्मेनियम आणि सिलिकॉन हे काय आहेत आपले मेन मटेरियल आहेत दीज आर द टेट्रा एलिमेंट म्हणजेच काय टेट्रा म्हणजे काय त्यांच्या व्हॅलन्सीमध्ये चार इलेक्ट्रॉन असतात आता व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन काय असं तेही पाहूया सिलिकॉन दिसतोय बघा हा सिलिकॉनचा स्ट्रक्चर आहे सिलिकॉनची जी काही आपला ऑटोमिक नंबर आहे तो किती असतो चौदा असतो सो श्रेणी चौदा आहे जेव्हा मी त्याचं ऑटोमिक स्ट्रक्चर मांडलं पहिल्या ऑर्बिटमध्ये मा दहा दोन आट पहिल्या ऑर्बिटमध्ये दोन त्याच्यानंतर माझे एटने कवर झाले आठ नंतर शेवटच्या याच्यामध्ये किती असणार आहे सेलमध्ये ठीक आहे ते किती असणार आहे चार असणार आहे ठीक आहे मग हे जे चार आटम वन, जे राहिले त्याला मी काय म्हणतो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतो त्याला काय म्हणतो मी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन वन टू थ्री फोर हे माझे वॅलन्सी इलेक्ट्रॉन आणि ही काय चार म्हणजेच काय त्याची चार काय आली त्याची वॅलन्सी आली चार म्हटले काय वॅलन्सी सेम जर्मनीयमचं बत्तीस आहेत जसं मी आता डा हे बघा दोन आठ सोळा आणि परत हे चार ठीक आहे मग याची पण वॅलन्सी किती आली चार आली म्हणजेच हे काय झाले टेट्रा वॅलन्ट म्हणजे काय चार वॅलन्सी असणारे इलेक्ट्रॉन म्हणजे सिलिकॉन आणि हे बेस्ट आपण सेमी कंडक्टर म्हणून वापरतो ठीक आहे एवढं लक्षात घ्या की यांची व्हॅलेन्सी चार असते आता बघूया यांचा उपयोग कसा होतो ते पाहूया आपण थोडं हां बघा आता सेमी कंडक्टर म्हटल्यानंतर त्याचं पहिलं आपण पाहूया क्लासिफिकेशन पहिलं काय पाहूया आपण क्लासिफिकेशन दोन टाईपचे सेमी कंडक्टर आपल्याला आढळतात एक असतो इंट्रिक्सिक सेमी कंडक्टर आणि एक असतो एक्स्ट्रिन्सिक सेमी कंडक्टर इंट्रिन्सिकमध्ये काय असतं इंट्रेन्सिक म्हणजे काय जे काय प्युअर सेमी कंडक्टर असतात त्याला इंट्रेन्सिक सेमी कंडक्टर म्हणतात ठीक आहे शब्द थोडा कठीण वाटतोय बोलायला इंट्रेन्सिक सेमी कंडक्टर ठीक आहे प्युअर सेमी कंडक्टर म्हणजे ज्याच्यामध्ये काही आपण इम्प्युरिटीज ॲड करत नाही ज्याच्यामध्ये एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन किंवा एक्स्ट्रा होलवाले आपण नवीन काही कोणता मटेरियल ॲड करत नाही त्याला काय म्हणतो आपण प्युअर इलेक्ट्रॉन किंवा प्युअर सेमी कंडक्टर मटेरियल ठीक आहे मग त्याला जे इंट्रेन्सिक म्हणजे काय जे प्युअर आहेत आणि एक्स्ट्रेन्सिक म्हणजे काय जे इम्प्युअर आहेत इम्प्युअरमध्ये पण त्याचे दोन टाईप येतात एन टाईप आणि टी टाईप सेमी कंडक्टर आता व्यवस्थित डिटेलमध्ये स्टडी करूया आपण त्यांचा इंट्रिक्सिक आणि एक्स्ट्रिन्सिक सेमी कंडक्टरचा पहिला जो टाईप आहे आपला पहिला टाईप आहे इंट्रिक्सिक सेमी कंडक्टर आता या टाईपमध्ये बघा द दे, मी आता डेफिनेशन वाचतो तुम्ही लक्ष देऊन बघा ऐका द सेमी कंडक्टर इज अन एक्स्ट्रीमली प्युअर एकदम हाय लेवलची प्युरिटी ज्याच्यामध्ये असते त्याला म्हणतो सेमी कंडक्टर विदाउट एनी इम्प्युरिटी एखादा इम्प्युरिटी नाही आहे बरोबर ना इम्प्युरिटी म्हणजे कसं एखादा आपण ऑइल वगैरे हो आणलं दुकानातून वगैरे हो किंवा त्याच्यामध्ये एखादं काही प्रोडक्शन करताना एखादा काही फॉल्टी असेल त्याला आपण इम्प्युरिटी म्हणतो का हे इम्प्युरिटी आहे ठीक आहे मग जे काही सेमी कंडक्टर एक्स्ट्रीमली प्युअर आहेत ज्यांच्यामध्ये काही इम्प्युरिटीज नाही आहे त्याला काय म्हणतो इंट्रिक्सिक सेमी कंडक्टर का जे प्युअर आहेत ठीक आहे ओके आता बघा मगाशी मी तुम्हाला सांगितलं हा सिलिकॉन आहे सिलिकॉनच्या याच्यामध्ये किती वॅलन्सी इलेक्ट्रॉन असतात सर चार वॅलन्सी इलेक्ट्रॉन बरोबर आता जेव्हा सिलिकॉनचा एक ॲटम दुसऱ्या ॲटमच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो तेव्हा ते काय करतात ॲटमला काय करतात शेअर करतात का कारण बघा एकटं लक्षात घ्या केमिस्ट्रीमध्ये तुम्ही शिकला होता की दोन आठ आठ अशा पद्धतीने ते काय करतं त्याचे ऑर्बिट कम्प्लीट करतं त्याच्यामध्ये जे काही व्य त्याचे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय करतं कम्प्लीट म्हणजे त्याच्या शेलमध्ये कमीत कमी किती असले पाहिजेत आठ इलेक्ट्रॉन्स पाहिजे असतात आता याच्याकडे आहेत किती सर चार याला गरज कितीची आहे सर अजून चारची गरज आहे मग तो काय करतो त्याचा दुसरा एक आयटम आहे ना त्याच्याबरोबर तो शेअर करतो बघा ना ही डायग्राम बघा इथे लक्ष द्या या डायग्राममध्ये लक्ष द्या इथे बघा चार ऑलरेडी होते आणि बाजूचा एक आला त्याने शेअर केले त्याने इकडनं एक इकडे एक शेअर केला या एन एक शेअर केला या एन एक शेअर केला याने एक शेअर केला म्हणजे एकूण ह्या हा जो आहे मधलावाला त्याने त्याच्या याच्यामध्ये वॅलन्सी किती झाली त्याची त्याची वॅलन्सी झाली सर आठ म्हणजे त्याची काय झाली वॅलन्सी कंप्लीट झाली आठची ठीक आहे मग अशा प्रकारे असतं ते मग हा झाला प्युअर आयटम का ज्याच्यामध्ये आपल्याला इम्प्युरिटी ॲड करायची गरज लागली का नाही लागली का कारण जी काय त्याची बॅलन्स वॅलन्सी होती म्हणजे जे काय त्याला इलेक्ट्रॉनची गरज होती आता याच्याकडे ऑलरेडी चार होते वॅलन्सीमध्ये आणि त्याला गरज होती चारची ती चारची गरज त्याच्या साईडचा जो आयटम आहे सिलिकॉनचा जो ॲटम त्यानेच फुलफिल केली त्याच्यामुळे त्याला काय ते दुसऱ्या इम्प्युरिटीची गरज लागली नाही म्हणजेच काय इंट्रेन्सिक म्हणजे काय ज्याच्यामध्ये आपल्याला इम्प्युरिटी ॲड करावी लागत नाही आणि जे प्युअर असतात आता हे झालं प्युअर आयटम एखादा जेव्हा मटेरियल घेतो सिलिकॉन म्हटलं सिलिकॉन बनलेला असतो वेगवेगळ्या ॲटमचा सिलिकॉन बनलेला असतो वेगवेगळ्या ॲटमचा आणि हा त्याच्यातला एक ॲटम हा त्याच्यातला दुसरा ॲटम हा तिसरा ॲटम हा चौथा हा पाचवा असे पाच आयटम येतं पाहिले आपण बरोबर मग हे आयटम काय करतात एकमेकाबरोबर इलेक्ट्रॉन शेअर करतात जे चार इलेक्ट्रॉन होते इथे जे चार इलेक्ट्रॉन होते त्यांना अजून चार हवे होते बाजूच्या याच्यातून घेतले चार एक 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 कर, एक करत चार घेतले मग त्याची काय झालं त्याचा आठची वॅलन्सी कम्प्लीट झाली ठीक आहे मग हे सगळं झालं हे इलेक्ट्रॉन शेअर केले त्याने इलेक्ट्रॉन शेअर केले आणि त्याने त्याचं वॅलन्सी कम्प्लीट केली बरोबर आता की हे क्लिर, क्लिर आता बऱ्याच वेळा आपल्याला पुढे डायवर्डचा वगैरे स्टडी करताना येईल की होल्स म्हणजे काय फ्री इलेक्ट्रॉन्स कसे फ्लो होतात होल्स क्रिएट कसे होतात तर हे सगळं आपल्याला इथून क्लिअर क्लिअर होईल आता बघा पहिला आहे इंट्रिन्सिक सेमी कंडक्टर आता जेव्हा इंट्रेन्सिक सेमी बात करतो मी इंट्रिक्सिक सेमीकंडक्टरची बात करतो त्याला म्हटलं तर आपण प्युअर सेमी कंडक्टर ठीक आहे आणि एक्स्ट्रेन्सिकमध्ये काय म्हटलं इम्प्युअर त्याच्यामध्ये दोन टाईप एन टाईप आणि पी टाईप आता प्युअरमध्ये आपण बात केली सिलिकॉनची आणि जर्मेनियमची ज्यांच्यामध्ये व्हॅलन्सी किती होती सर चार होती बघा आता हा सिलिकॉनचा एक आयटम आहे समजा आपण कन्सिडर केला ओके कलर बदलतो मी कन्सिडर केला हा एक आयटम बरोबर हा होता त्याची ऑलरेडी चारची व्हॅलन्सी होती त्याने बाजूच्या हे जे काही बाजूच्या आहेत त्यांच्याकडून काय घेतलं शेअर केला जसं आपण मागे पाहिलं ना या मध्ये पाहिलं जसं याने शेअर केले चार आयटम बाजूच्यावर शेअर केले तसं सेम इथं डायग्रॅम आहे मग जेव्हा हे शेअर करतात एकमेकांबरोबर आणि एक बॉन्ड फॉर्म करतात त्याला को वॅलंट बॉन्ड म्हणतो आणि त्या बॉन्ड फॉर्म केल्याने काय होतं की तो एक मटेरियल तयार होतो जो की प्युअर आहे सिलिकॉनचा एक मटेरियल तयार होतो जो की प्युअर आहे याला काय म्हणतो आपण इंट्रिन्सिक सेमी कंडक्टर म्हणतो आता गंमत काय होते की एखादा थर्मल एजिटेशन झालं किंवा एखादा त्या आपण याला हे केलं सिलिकॉनला काय केलं हीट दिली मग हीट दिल्यानंतर काय होतं बघा आता जेव्हा आपण हीट सप्लाय करतो हा जो एक ॲटम आहे बघा इथं इथे जे एखादा समजा इलेक्ट्रॉन आहे या इथे एखादा इलेक्ट्रॉन जो असणार आहे या ज्या बॉन्ड या आठ ज्या आहेत ना याच्यामध्ये त्या आठमधून एक इलेक्ट्रॉन काय करतो स सा, थोडा साईडला होऊन जातो कारण हिटिंग दिल्यामुळे काय होतं इलेक्ट्रॉन्सला एक एनर्जी भेटते एक व्हायब्रेटरी एनर्जी भेटली का तर इलेक्ट्रॉन्स काय होतं साईडला मग तो इलेक्ट्रॉन्स काय होतो त्या त्या जे स्ट्रक्चर आहे जी आले त्याच्यातून लूज होऊन जातो म्हणजे तो काय करतो त्याच्या साईड सेलला येतो मग जसा इलेक्ट्रॉन्सने मूव्ह केला या आठमधून एक इलेक्ट्रॉन्स मूव केला तर राहिले किती फक्त सातच राहिले आता एक इलेक्ट्रॉन ऑलरेडी मूव्ह झाला आहे मग मला एक गोष्ट सांगा समजा एखादा इथे इलेक्ट्रॉन होता आणि ह्या ब्लॅक पट्टीवर एक इलेक्ट्रॉन आहे आणि तो इलेक्ट्रॉन मी उचलला बाजू आता एक लक्षात घ्या की जेव्हा आपण इथे एखादा समजा ठिकाणी हो, इलेक्ट्रॉन होता तो इलेक्ट्रॉन इथे मूव्ह झाला जेव्हा तो इलेक्ट्रॉन मूव्ह होतो म्हणजे तिथे काय क्रिएट होते तिथे क्रिएट होते आपली एक प्रकारचा होल क्रिएट होतो एक बरोबर ना जेव्हा सात इलेक्ट्रॉन आणि आठ होते त्या आठमधून जेव्हा एक बाजूला पडला त्याला फ्री इलेक्ट्रॉन म्हणतो आपण त्याला काय म्हटलं आपण फ्री इलेक्ट्रॉन आणि जेव्हा तो फ्री इलेक्ट्रॉन बाहेर पडला म्हणजे त्याने इथे काय क्रिएट केला एक होल क्रिएट केला होल म्हणजेच काय की सर सर तिथे आपण इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा करू शकतो बरोबर मग एक गोष्ट लक्षात आली फ्री इलेक्ट्रॉन म्हणजे काय थर्मल इजिटेशन मुळे जेव्हा आपण हिट सप्लाय करतो या थर्मल एज्युटेशनमुळे जो आपण इलेक्ट्रॉन ॲड करत इलेक्ट्रॉन बाहेर पडतो त्याला म्हणतो फ्री इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉन बाहेर पडल्यामुळे जो होल क्रिएट होतो त्याला म्हणतो आपण होल नॉर्मल होल आणि ह्या दोघांना काय म्हणतो चार्ज कॅरियर कारण यांच्या मुवमेंटमुळं काय होते आपली इलेक्ट्रिसिटी मूव होत असते नेक्स्ट टाईप होतं आपला इंट सेमीकंडक्टर त्याच्यामध्ये आपली टेट्रा एन टाईप पी टाईप आहे ते आपण नेक्स्ट पाहूया हे असतं आपले जे काही आहेत इम्प्युअर प्युअरवाले ते सिलिकॉन आणि जर्मोनियम आहेत नेक्स्ट टाईप आहे आपला एक्स्ट्रेन्सिक सेमी कंडक्टर सेमीकंडक्टर सेमी कंडक्टर म्हणजेच काय की असा सेमी कंडक्टर की ज्यामध्ये जेव्हा आपण इंट्रेक्सिक सेमी कंडक्टर असतो कोणता इंट्रिक्सिक सेमी कंडक्टर असतो आणि त्याच्यामध्ये काही अमाऊंटमध्ये आपण काय करतो एखादी इम्प्युरिटी ॲड करतो आता इम्प्युरिटी काय ॲड करतो कारण बघा जेव्हा प्युअर जे आहे इंट्रिक्सिक सेमी कंडक्टर आहेत झिरो त्यांची कंडक्टिव्हिटी काय असते झिरो केल्युन टेम्परेचरला कंडक्टिव्हिटी कमी असते जसं जसं टेम्परेचर वाढवतो कंडक्टिव्हिटी वाढते पण ती रूम टेम्परेचरला गेले ना कंडक्टिव्हिटी एवढीसुद्धा नाही वाढते का, का जेणेकरून तो आपलं त्याचा वापर काही इलेक्ट्रिसिटी वाहण्यासाठी ट्रान्सफर किंवा कंडक्ट करण्यासाठी करू शकतो म्हणून आपल्याला काय करणं महत्त्वाचं आहे काहीतरी इम्प्युरिटी ॲड करणं महत्त्वाचं आहे म्हणून आपण जेव्हा इंटरेस्टिंगमध्ये इम्प्युरिटी ॲड करतो त्याला काय म्हणतो आपण एक्स्टेन्सिव्ह सेमी कंडक्टर काहीतरी एक्स्ट्रा ॲड केले ना आणि जी काही प्रोसेस असते ॲड करायची किंवा ते बाय डिफ्यूज करायची कोण इम्प्युरिटी आयटमला इम्प्युरिटी आयटमला ॲड करायची किंवा डिप्रीज करायची प्रोसेस तिला काय म्हणतो आपण डोपिंग म्हणतो आणि हे सगळं कशासाठी करतो हे सगळं करतो आपण इन्क्रीज द नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स और नंबर ऑफ होल्स इन्क्रीज करण्यासाठी आपण काय करतो इम्प्युरिटी ॲड करत असतो ठीक आहे ओके थँक्यू पाहूया नेक्स्ट याच्यावर नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स किंवा होल्स काय करायचे असतात इन्क्रीज करायचे असतात आणि हे कशासाठी करतो आपण इन्क्रीज द कंडक्टिव्हिटी ऑफ इंट्रेसिक सेमीकंडक्टर मी काय म्हटलं मागे जे काय प्युअर सेमीकंडक्टर आहेत जे काय इंट्रेसिक सेमीकंडक्टर आहेत कोणते इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर त्यांची कंडक्टिव्हिटी काय असते एवढी काय जास्त नसते रूम टेम्परेचरला ती काय एवढी काय जास्त नसते ती खूप कमी प्रमाणात असते मग ती जर कंडक्टिव्हिटी वाढवायची म्हणजे कंडक्टिव्हिटी वाढणार कशी जर इलेक्ट्रॉन्स आणि जे काय होल्स आहेत ते मूव झाले तर ठीक आहे असे मग इलेक्ट्रॉन ट्राय म्हणजे काय करतो बघा ट्राय म्हणजे घेतो टेक म्हणजे आपण म्हणतो ना घेणे ट्राय म्हणजे घेणे टी टी मॅच जरा ट्राय वेरियंट म्हणजे ॲक्सेप्ट करतो आणि पेंटे जो काय करतो प्रोव्हाइड करतो ठीक आहे टेक म्हणजे घेतो आणि ह्या काय करतो प्रोव्हाइड करतो म्हणजे काय करतो बघा ट्राय वेरियंट इम्प्युरिटी इज द इम्प्युरिटी दॅट ॲक्सेप्ट द फ्री इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द इंट्रिक्सिक सेमी कंडक्टर जो ऑलरेडी इंट्रिक्सिक सेमी कंडक्टर आहे ऑलरेडी सेमी कंडक्टर मटेरियल आहे इंट्रिक्सिक त्याच्यामध्ये आपण इम्प्युरिटी काय करतो त्याच्यामध्ये का काय का 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 करतो आणि ही काय इम्प्युरिटी इम्प्युरिटी जी आहे ऑलरेडी तो याच्याकडून घेतो कोणाकडून मटेरियल करू सेमी कंडक्टर मटेरियल करू आणि पेंटॅवलेटमध्ये काय करतो ही इम्प्युरिटी आहे आणि हा मटेरियल आहे हा काय करतो इम्प्युरिटी याला देतो कोणाला याला ठीक आहे ओके okay. मग पेंटॅवनेटमध्ये पेंटॅवॅट इम्प्युरिटी प्रोवाईड द एक्सेस फ्री इलेक्ट्रॉन आणि हा काय करतो ऍक्सेप्ट फ्री इलेक्ट्रॉन बघा डे हे क्लिअर आहे फंडा क्लिअर आहे एकदम ट्रायवेलंटमध्ये फ्री इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो मध्ये फ्री इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड करतो किंवा देतो त्याला मग याच्यामध्ये एक्झाम्पल कोणते आहे ट्रायवेलंटचे बोरॉन गॅल्युमिनियम गॅलियम ॲल्युमिनियम इंडियम आणि याच्यामध्ये काय म्हणतात फॉस्फरस आयसेनिक आणि अँटीमेंडिय हे तुम्ही पार्टच करून ठेवा एक्झामला डायरेक्टली क्वेश्चन येऊ शकता ओके आता इंटरेस्टिंग आणि एक्सप्रिन्सिकमध्ये दोन टाईपच्या ज्या इम्प्युरिटी पाहिल्या आपण त्या दोन टाइपच्या इम्प्युरिटी आपण आता एक्सप्लेन करूया म्हणजे नक्की काय होतं प्रोवाईड करतं म्हणजे काय करतं बघा आता ओके आता एक एक बोरॉनचा ऑटम घेतला बोरॉन घेतला बोरॉनची व्हॅलन्सी तीन असते किती असते तीन असते म्हणजेच काय त्याच्या बोरांची वॅलि वॅलन्सी किती असते तीन असते मग त्याच्या वॅलन्सी मग किती इलेक्ट्रॉन आहेत त्रिन आता मला एक गोष्ट सांगा त्याला सर्किट त्याला व्हॅलन्स त्याचं ऑर्बिट कम्प्लीट करण्यासाठी कितीची गरज आहे सर त्याला ऑर्बिट करण्यासाठी कितीची गरज आहे कितीची गरज आहे पाचची गरज आहे किती पाचची आता बघा मी काय केलं हा जो बोरॉनचा आटम आहे तो स्काय ब्ल्यू कलरमध्ये दिसतोय काय ते हा बघा हा स्पाई स्काय ब्लू तो बोरॉनचा ॲटम आहे आणि जे काय स्काय ब्लूचे डॉट आहेत तीन डॉट ते काय आहेत आपले बोरॉनची वॅलन्सी बरोबर आता बोरांची व्हॅलेन्सी तीन आहे आणि मी सराउंडिंगला काय केलं सराउंडिंगला आपला काय केलं मी सराउंडिंगला सिलिकॉन लावलं ठीक आहे सिलिकॉनमध्ये आपण काय केलं बोरांची इम्प्युरिटी ॲड केली पण बोरांमध्ये ऑलरेडी तीन आहेत आणि सराउंडिंगमध्ये आपल्याला सिलिकॉनमध्ये सिलिकॉनची पण व्हॅलन्सी किती असते सर सिलिकॉनची व्हॅलन्सी चार असते तर मला एक गोष्ट सांगा या चारमधून तीन तर याच्याबरोबर मॅच होतील बरोबर ना बघा आता इथं दाखवतो तुम्हाला हा इकडच्या साईडला स्काय ब्लू आहे तो त्या येल्लो बरोबर मॅच झाला आईतला स्काय ब्लू येल्लो बरोबर मॅच झाला इकडचा स्काय ब्ल्यू येल्लो बरोबर मॅच झाला आणि इकडचा स्काय ब्लू येल्लो बरोबर मॅच झाला बरोबर इथे दिसेल बघा व्यवस्थित फक्त इथे काय झालं आता एक येल्लो बाकी राहिला सिलिकॉनचा आयटम बाकी राहिला आणि या जोडीला स्काय ब्लू नाहीचे इथे स्काय ब्ल्यू नाहीचे बरोबर मग अशा सिच्युएशनमध्ये काय होतं की इथे नॅचरली काय होतं आता या ह्या हा जो येल्लो आहे हा येल्लो त्याच्या बाजूला नॅचरली काय होतं एक आयटम लागेल ना आपल्याला इथे सातच झाले आणि आपल्याला हवा आहे आठ नंबर मग आपण काय करतो इथे काय होतो एक ॲटोमॅटिकली होल क्रिएट होतो इथे काय क्रिएट होतो इथे क्रिएट काय होतो या येल्लोच्या बाजूला एक होल क्रिएट होतो ठीक आहे एक होल क्रिएट झाला आणि मग इथे काय करू शकतो आपण एक इम्प्युरिटी जो इलेक्ट्रॉन आहे फ्री इलेक्ट्रॉन तो इथे काय करू शकतो ॲक्सेप्ट करू शकतो मग ही जी वॅलन्स आहे ही जो टाईप आहे त्याला काय म्हणतो आपण याला म्हणतो ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी याला काय म्हणतो ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी जिच्यामध्ये एक होल क्रिएट होतो हिच्यामध्ये एक होल क्रिएट होतो एक होतो, होल क्रिएट होतो आणि त्या होलमध्ये आपण फ्री इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करू शकतो ठीक आहे मग एक गोष्ट लक्षात ठेवा की ही झाली आपली ट्राय व्हॅलेंट इम्प्युरिटी आणि जिच्यामध्ये आपण होल ॲक्सेप्ट करू शकतो सेम बघा पेंटॅव्हॅलेंट आता हा टाईप झाला ट्रायव्हॅलेंटचा आणि हा टाईप झाला पेंटॅव्हॅलेंटचा पेंटॅव्हॅलेंटमध्ये काय असं असतं हा पिंकवाला दिसतोय का त्याच्याकडे ऑलरेडी पाच आहेत त्याच्याकडे किती आहेत ऑलरेडी पेंटॅव्हॅलेंट म्हणजे पिंकमध्ये किती किती व्हॅलन्सी आहे समजा पाच आहे आणि सिलिकॉनची चार तर मला सांगा चार चार याच्याबरोबर मॅच होईल आणि मग जो एक जो आहे आपली एक्स्ट्रा तो काय होणार तो इलेक्ट्रॉन म्हणून तो बाहेर आला हसतोय का छोटा इलेक्ट्रॉन एकदम या इथं बॉक्समध्ये बरोबर हा जो छोटा इलेक्ट्रॉन आहे तो आपल्याकडे एक्स्ट्रा राहील मग इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रॉन्समध्ये याच्यामध्ये काय होतं पेंटॅव्हॅलेंट इम्प्युरिटीमध्ये की तुमच्याकडे फ्री इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा फ्री इलेक्ट्रॉन असतो आणि इथे काय असतो तुमच्याकडे एक होल असतो ठीक आहे इथे तुमचा काय असतो फ्री इलेक्ट्रॉन असतो आणि इथे काय असतो तुमचा होल असतो मग ठीक आहे असं अशा प्रकारे आपण इम्प्युरिटी वापरून पुढचे दोन टाईप्स कव्हर करूया बघा आता दोन टाईप्स होते इंट्रिन्सिक सेमी कंडक्टरचे एक असतो पी टाईप सेमी कंडक्टर आणि एक असतो एन टाईप सेमी कंडक्टर आता बघा पी टाईप सेमी कंडक्टरमध्ये त्यांनी काय म्हटलं व्हेन स्मॉल अमाऊंट ऑफ ट्रायवेल अँड इम्प्युरिटी टू द इंट्रिक्सिक सेमी कंडक्टर देन इट इज नोन एज अ पी टाईप सेमी कंडक्टर जेव्हा आपण ट्रायवेल अँड इम्प्युरिटी ॲड करतो काय करतो ट्रायवेल अँड इम्प्युरिटी ॲड करतो त्याला काय म्हणतात आपण एंट्रिक्सी सेमी ज्याच्यामध्ये एंट्रिक्सी सेमी त्याला काय म्हणतो आपण पी टाईप सेमी कंडक्टर बघा आता ही जी इम्प्युरिटी ॲड केली ज्याच्यामध्ये एक आपल्याला होल क्रिएट होतो मग ती झाला आपला पी टाईप सेमी कंडक्टर मग जेवढी आपण हे ॲड करणार इम्प्युरिटी तेवढे आपल्याकडे नंबर ऑफ होल्स वाढणार काय वाढणार नंबर ऑफ होल्स इन्क्रीज होणार कशामध्ये ह्या ज्या पी टाईप सेमी कंडक्टरमध्ये इम्प्युरिटी ॲड केली की आपल्याला काय म्हणणार जेवढा जेवढा ॲड करणार आपण पी टा इम्प्युरिटी तेवढं काय नंबर ऑफ होल्स क्रिएट होतात मग एक गोष्ट लक्षात आली की हे काय झाले आपल्या होल्स कॅरियर झाली ही कोणता चार्ज कॅरियर झाली पी टाईप सेमी कंडक्टर पी टाईप सेमी कंडक्टर काय झाली होल्स कॅरियर झाली एवढं तर लक्षात राहील बघा व्हेन स्मॉल अमाऊंट ऑफ पर परत सांगतो मी तुम्हाला बघा परत एकदा सांगतो व्हेन स्मॉल अमाऊंट ऑफ द दे ट्रायवल अँड ऍडेड टू द इंट्रिक सेमी कंडक्टर देन इट इज म्हणायचं पी टाईप सेमी कंडक्टर मग पी टाईप सेमी कंडक्टर बोरॉन असतो गॅलियम असतो ॲल्युमिनियम असतं ठीक आहे आणि याच्यामध्ये नंबर ऑफ वर्ड्स आपल्याला इन्क्रीज होतात सेम आता ऑपोजिट बघा जेव्हा आपण काय अमाऊंट ऑफ पेंटेवलंट एंट इम्प्युरिटी म्हणजे काय जी देते टेक करते आणि ही प्रोवाईड करते पेंटेवलंट इम्प्युरिटी ॲड केली तेव्हा तो काय होतो एन्ट्रेन्सिक सेमी कंडक्टरमध्ये ॲड केली का तेव्हा तो काय होतो एन्टाईप सेमी कंडक्टर ठीक आहे जेव्हा आपण काय करतो पेंटेवलंट इम्प्युरिटी ॲड करतो आणि हिच्यामध्ये काय होतं की जेव्हा आपण ॲड करतो तेव्हा आपल्याकडे काय क्रिएट होतात जास्त आपल्याकडे काय होतं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढतात समजलं ना बघा आता पेंटर इम्प्युरिटी मध्ये बघा ना इथे पाच होते ना पाच होते चार चार सिलिकॉनचे आणि चार चार ची मॅच झाल्यानंतर एक राहतो ना याचे पाच होते इकडे बघा आता हे बघा बघा या याचा चार पाच मधला एक याच शेअर झाला इथे एक शेअर झाला इथे एक शेअर झाला आणि खाली एक शेअर झाला बरोबर चारने चार मॅच केले सिलिकॉनचे चार आणि पेंटा चार पण पेंटा मध्ये पाच असतात मग तो, तो एक्ट्रा 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 एक राहतो तो साईडला येऊन जातो तो झाला आपला एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन मग एक गोष्ट लक्षात आली एक्स्ट्री सेमीकंडक्टरच्या ट्राय पेंटव्हॅले प्युरिटीमध्ये काय असतो इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आणि याच्यामध्ये काय असतं होल एक्स्ट्रा ठीक आहे इथे होल क्रिएट झाला मग सेम त्यांनी म्हटलंय का एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये काय असतं जेव्हा पेंटॅव्हिट इम्प्युरिटी आपण ऍड करतो कधी बघा स्मॉल अमाऊंट ऑफ पेटेवट इंप्युरिटी ऍडेड टू द इंट्रेन्सिक सेमी कंडक्टर इंट्रेन्सिक मध्ये जेव्हा इंप्युरिटी ऍड करतो वाले तेव्हा त्याला काय म्हणतो एंटाइफ सेमी कंडक्टर द एन्टाइफ सेमी कंडक्टर फॉर्म बाय ऍडिंग द स्मॉल अमाऊंट ऑफ द पेंटोर इम्प्युरिटी द ऍडिशन ऑफ पेंटॉल्ट इम्प्युरिटी इनक्रीज द नंबर ऑफ व्हॉल ठीक आहे याच्यामध्ये नंबर ऑफ फोर्स वाटतो आता एक सोपा हे बघूया आपण